ओह माय गॉड, इज बाइटिंग यू? चेमका हॉट स्प्रिंगला एक्सप्लोर केल्यानंतर आपण निघालो एअरपोर्टकडे. आपल्यासोबत असलेल्या मुलीचा आज आफ्रिकामध्ये शेवटचा दिवस होता. 1 2 3 बॅग्स. एवढ्या दिवस सोबत राहिलेली मुलगी फायनली आज रिटर्न जात होती. याच एअरपोर्टपासून आपण सुरू केलं होतं हिच्यासोबत जर्नी आणि फायनली आता ही आपल्याला सोडून चालली आहे. आपला एक दिवस अजून आहे कारण आपल्याला झू कम्प्लीट करायचं आहे आणि मग आपण उद्या जाणार आहोत संध्याकाळी. बट सध्या आज ही चालली आहे. से समथिंग अबाउट युअर जर्नी. Not too much, little little. It has been very good. Just feels like I just got down this Kilimanjaro airport, but I'm already back here. I think I'm going to miss Africa, Tanzania, Kilimanjaro and the people I met here. Yo. So मजा आली. जेवढे पण ट्रिप होती एकदम मजेदार झाली आहे. बस आता आपल्याला जायचं आहे. सो आओ आओ मेरी जान. Yeah, gonna miss you and take care, okay? Don't cry. लेकिन मिलेंगे जल्दी इंडिया. ठीक आहे. मला वाटलं एवढ्या दिवस सोबत राहिल्यावर इमोशनल होऊन रडणार आहे पोट्टी, पण अजिबात नाही रडली. डोंट क्राय. सो बहुत जबरदस्त पद्धतीने आपला आजचा दिवस गेला आहे. आपला आजचा दिवस तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्कीच कळवा. दुसऱ्या दिवसात काहीतरी मजेदार पाहायला भेटणार होता. गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात मजेत ना. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा भन्नाट अशा दिवशी, भन्नाट एका देशामध्ये आणि भन्नाट अशा ब्लॉग मध्ये. मी तुमचा होस्ट प्रशिल अंबादे आणि आज आपण चाललो आहो सेरवेल झू मध्ये. मोशी पासून सेरवेल झू जवळपास 65 किलोमीटर अंतरावर आहे. या झू मध्ये आपल्याला अनेक प्रकारचे प्राणी जवळून बघायला मिळते. नुसतं त्यांना जवळून बघणेच नाही तर त्यांना आपण हात लावू शकतो आणि त्यांना चारा पण चारू शकतो. इथे जिराफ, झेब्रा, हरिण, वाईल्ड बीस्ट आणि मुख्य आकर्षणाचं केंद्र म्हणजे पांढऱ्या रंगाचे सिंह सुद्धा आहेत. हा झू आणि झू मधल्या गोष्टी तर मजेदार आहेच, पण इथे जातपर्यंतची जर्नी सुद्धा तेवढीच मजेदार आहे. या जागेवर जांभळ्या कलरचे फुलं आले आहेत, खूप सुंदर वाटत आहे. निळा आकाश, जांभळे फुलं, हिरवे झाडं, वा. या जागेवरून समोर जात असताना जीवनात पहिल्यांदा मला माझ्या काळ्या रंगाचा प्रॉफिट झाला. मला रस्त्याच्या बाजूला एक पेंटिंग विकणेवाला दिसला. आफ्रिकेमध्ये सगळे लोक काळ्या रंगाचे आहेत आणि माझा काळा रंग पाहून पेंटिंगवाल्याने मला तिथलाच लोकल व्यक्ती समजला. आणि फॉरेनर व्यक्तींसाठी $20 विकली जाणारी पेंटिंग या भावने मला फक्त $5 दिली. मला पेंटिंग स्वस्त काऊन मिळाली हे मला समजलंच नव्हतं. नंतर ड्रायव्हर दादाने मला सगळा मॅटर समजवला. They sell for you like a local. That's a local price. Okay. Yeah. That's $20 each. Oh my god. Yeah. So I am lucky guy. Yeah. People treat you like a local, like a friend. Okay. Yeah. तर मित्रांनो, आपला काळा राहण्याचा एक प्रॉफिट खूप झाला आहे का. लोक आपल्याला इथले लोकल समजून राहिले आहे. आणि हा जे आपण आता पेंटिंग घेतली आहे ही पेंटिंग जवळपास $20 आहे, जी आपल्याला $5 एक पडली आहे. म्हणजे समजू शकता $15 डिस्काउंट. म्हणजे जवळपास $15 म्हटला तर $10 ते 1200-1300 रुपयां स्वस्त. सो आपण दोन पेंटिंगा घेतल्या आहे. मसाई पीपल लोकल हाऊस, लोकल हाऊस इन मसाई. जर तुम्ही आफ्रिकेत गेले तर नक्कीच एखादी पेंटिंग विकत घ्या, चांगली क्वालिटी आहे पेंटिंगची. ओके, अँड दिस इज किलिमांजारो. आणि दुसरी पेंटिंग आपण हे घेतली आहे, जिथं हत्ती आहे जे पाण्यामधून चालत आहे आणि मागच आपल्याला माउंट किलिमांजारो दिसत आहे. फायनली घरी जाता जाता आपण काहीतरी परचेस केलं आहे. आफ्रिका खंडामध्ये टोटल 54 देश आहेत. किलिमांजारो ट्रेक करण्यासाठी आपल्याला तांझानिया नावाच्या देशात यावे लागते. या देशात किलिमांजारो ट्रेक व्यतिरिक्त अजून भरपूर जागा आहेत जे आपण एक्सप्लोअर करू शकतो. यातील आपण तांझानिया शहरातील सर्वात उंच मेट्रुनी वॉटरफॉल एक्सप्लोअर केलो. त्यानंतर कॉफी टूर बघितलो, स्वच्छ निळ्या पाण्याचे स्रोत असलेला चेमका हॉट स्प्रिंग बघितलो आणि फायनली आज आपण चाललो आहोत सेव्हरल झूमध्ये, जिथे जीवनात पहिल्यांदा जवळून सिंह बघण्याची इच्छा पूर्ण होणार होती. आफ्रिका खंडामध्ये असलेल्या तांझानिया शहरामध्ये एक असा झू आहे जिथे लॉयन, झेब्रा, जिराफ, शामरू या प्रत्येकांना आपण आपल्या हातानं चारू शकतो, म्हणजे जेवण चारू शकतो. सो आज तोच एक्सपिरियन्स अनुभवण्यासाठी आपण चाललो आहोत थेट सेरवेल झू मध्ये. सो ब्रदर, टेल मी अबाउट लिटिल बिट दॅट प्लेस सेरवेल झू. डेव्हिड भाऊने झू बद्दल खूप सुंदर माहिती दिली. इट्स अ ॲनिमल रेस्क्यू फेस्टिवल. दे कॉल इट सेव्हर, हॅज अ सेव्हर लाइक अ यू नो सेव्हर. या
So it's animal rescue. They keep animals as a rescue thing. So people can go there and see animals. They pay a certain amount. They enjoy with the animals for a while, and then they go back home. Which animals are there? There is zebra. Zebra. There is a lion. Yeah. So they now they. Okay, means that animal never attack on tourist. No, they don't attack. Only a lion, right? Right. They are unpredictable. So, yeah. बोलता बोलता डेव्हिड भाऊ सोबत चांगलीच दोस्ती झाली. आम्ही कंटिन्यू हसत होतो. काऊन हसत होतो तेच माहिती नाही. आपल्याला डेव्हिड भाऊ सोबत बहुत काही बोलायचं होता, पण माझी इंग्लिश पाहून तो कंटिन्यू हसत होता. थोड्या वेळात तर मलाच माझ्या इंग्लिशचा हासा येत होता. यस्टरडे यू गिव्ह मी अ व्हेरी एक्साइटिंग व्हॉट दे से. ओके, योर इंग्लिश अगेन. हा या, माय इंग्लिश इज टू पुअर. ओके ओके, फर्स्ट वर्ड कम इन माय माइंड आफ्टर दॅट गो थ्रू द माउथ. थोड्या वेळात या इंग्लिशच्या चक्कर मध्ये मी हेच विसरलो की मला काय बोलायचं होतं. नाव आय फॉगट व्हॉट आय से. जवळपास 15 मिनिटांनंतर एक मजेदार महत्वाची गोष्ट आठवली. किलोमीटर 65. हा, यस्टरडे यू टोल्ड मी अबाउट द स्पीड लिमिटेशन हिअर. दॅट इज व्हेरी क्रेझी थिंग. सो टेल मी अबाउट व्हॉट इज द स्पीड लिमिटेशन इन दिस कंट्री. So, where there is a residence, yeah, you're supposed to go below 50. Okay. दादाच्या म्हणण्यानुसार या जागेवर 50 जी स्पीड आहे ती 50 ची स्पीड आहे किंवा 50 च्या स्पीडच्या खाली. बिलो 50. Yeah, below 50 when you see the 50 sign. Okay. जेव्हा कधी साइन दिसणार 50 किलोमीटर प्रति घंटा, तेव्हा आपल्याला त्याची स्पीड जी आहे गाडीची स्पीड ती 50 च्या खाली ठेवायची आहे. म्हणून या जागेवरच्या जेवढ्या गाड्या आहेत त्या मस्त स्लो मध्ये जाते. मी पहिल्या दिवसापासून विचार करतो गाड्या एवढ्या स्लो काऊन चालल्या, काऊन स्लो चालल्या. तर इकडे ते स्पीड लिमिटेशन आहे 50. आपल्याकडे कोणीच फॉलो नाही करत. जिथं 60 लिहून राहिला तिथं मुद्दाहून 80 स्पीड मध्ये नेते लोक. खतरनाक. बट इकडे हा रूल फॉलो करत आहेत लोक, कारण जागे जागेवर ट्रॅफिक पोलीस वाले आहेत जे फाईन फाडण्यासाठी आपल्या जवळ उभे राहतात. आणि या स्लो स्पीड सोबत हायवे सोडून आपण येऊन पोहोचलो कच्च्या रस्त्यावर, जिथून 2 किलोमीटर अंतरावर हा झू स्थित आहे. नजारा तर पहा, या जागेची सुंदरता पाहता आपण डेव्हिड भाऊला एक मराठी शब्द शिकवलो. मजेदार, मजेदार व्ह्यू. यु नो, मजेदार, मजेदार मीन्स एन्जॉयिंग. एन्जॉयिंग मीन्स मजेदार. मजेदार, एक्झॅक्टली. आणि अशाच मजेदार गोष्टींचा अनुभव घेत आपण येऊन पोहोचलो सेव्हरल झू जवळ. सो मित्रांनो, फायनली आपण येऊन पोहोचलो आपल्या टार्गेट जवळ. दिसत आहे तोच आहे सेव्हरल झू. याच्या आतमध्ये आपल्याला जायचं आहे. प्रत्येक गोष्टीची इन्फॉर्मेशन आपण अंदर गेल्यावर देऊ. सध्या आपण अंदर जाऊ. ओके, वा. जसा बाहेर उतरलो आपल्याला भला मोठा असा बोर्ड दिसत आहे जिथं सेव्हरल वाईल्ड लाईफ लिहून आहे. आणि पाठीमागे या जागेवर आपल्याला वेगवेगळ्या कलरचे फुलं दिसत आहे. कोणते फुलं हे? असे जांभळे, मस्त वाटत आहे. सेम अशी जांभळ्या रंगाची कारवीची फुले आपण मागच्या वर्षी रतनगड ब्लॉग मध्ये बघितलं होतो. या सुंदर कलरच्या फुलाला इकडे बघा, काटे आहे थोडे थोडे. हे दिसत आहे काटे. असा व्ह्यू पाहून माणूस खुशच होऊन गेला एकदम. जीवनात पहिल्यांदा झेब्रा, जिराफ आणि सिंह पाहायला मिळणार होता. याचा एक वेगळाच आनंद माझ्या चेहऱ्यावर झळकत होता. जबरदस्त असा प्लेस आहे. बहुत मोठा असा एरिया आहे आणि एक वॉल कंपाऊंड आहे. वॉल कंपाऊंडच्या आतमध्ये सगळे आपल्याला प्राणी पाहायला भेटतील. वॉल कंपाऊंड मध्ये एंट्री करताच आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागते. रजिस्ट्रेशन झाल्यावर झू कडून एक गाईड मिळतो जो आपल्याला या जागेची आणि प्राण्यांची संपूर्ण माहिती देतो. सो मित्रांनो, या जागेवर गाईड दादा आले आहेत आणि ते आता आपल्याला इन्फॉर्मेशन देतील. डेव्हिड ब्रो या. तर आता ते आपल्याला ब्रीफ करतील या जागेबद्दल आणि त्यानंतर मग सुरू करू आपल्या आजच्या जर्नीला. आता या भाऊ सोबत सुरुवात कसा करू तेच समजत नव्हता. एनिथिंग, व्हॉट्स युअर नेम? माय नेम इज रझाक. सॉरी, रझाक. रझाक, यप, रझाक. ओके. आणि अशा प्रकारे नावापासून सुरुवात करून सुरू झाला माहिती भरला प्रवास. गिव्ह मी द इन्फॉर्मेशन अबाउट दिस. दिस इज अ सेफ वाईल्ड लाईफ अँड इट्स फाउंड इन ऑनलाइन टांझानिया. गाईडने सांगितल्याप्रमाणे ही जागा किलिमांजारो शिखराजवळच आहे आणि ही जागा एखाद्या पार्क प्रमाणे असल्याकारण अनेक लोक इथे येतात, प्राण्यांना बघू शकतात, त्यांना हात लावू शकतात, त्यांना चारा चारू शकतात आणि फोटो व्हिडिओ सुद्धा काढू शकतात. या भाऊ सोबत बोलता बोलता जसा थोडासा समोर गेलो
तसाच प्राणी दिसायला सुरुवात झाली. आणि सगळ्यात पहिले दिसला जिराफ आणि झेब्रा. As you can see there's so many animals. Giraffe and zebra. Yep. The lion is sitting under the trees. Oh my god, white lion. बापरे खुले आम दिसून राहिले इकडे सगळे प्राणी. आणि अशा खुल्या केज मध्ये भी नाही, म्हणजे एखाद्या पिंजऱ्यामध्ये नाही, खुले आम आहे. खतरनाक. So for the lion we have two lions, male and female. Okay. गाईडने सांगितल्याप्रमाणे या झू मध्ये दोन सिंह आहेत, एक मेल आणि एक फिमेल. मेलचं नाव गेजबा तर फिमेलचं नाव नाला ठेवण्यात आलं आहे. सिंह आहे तिथं सिंह, दोन दोन मेल आणि फिमेल ना, ते व्हाईट लायन्स आहेत. हे लोक एवढ्या इझिली कसे का चालले. या सिंहाला एवढ्या जवळून पाहताना माझी थोडी दांदरून होती आणि या कारणाने माझे थोडे हार्टबीट रेट्स पण वाढले होते. फिमेल नाला, फिमेल गेजबा, मेल. फिमेलने जस्ट जेवण करून शांतपणे झाडावर झोपली होती आणि मेल तिकडे झाडाच्या खाली झोपण्याचं नाटक करत होता. एवढ्या जवळून पाहता शांतपणे झोप घेऊन राहिले. जास्त आरडाओरड नाही करू, जवळून फोटो व्हिडिओ घेऊ. फायनली आपल्याला सिंहाला हात लावण्याचा चान्स मिळाला. डोक्याला हात लावता लावता याच्या मिशीला पण हात लावून पाहिलो. एकदम कडक होती मिशी. जबरदस्त फिलिंग आहे, थोडी थोडी भीती आहे अंदर, पण हे सगळे लोक म्हणत आहे की डोंट वरी. जबरदस्त पद्धतीने झोपून आहे या जागेवर. बघत आहे आपण सिंहाच्या एकदम जवळ आलो. हे सिंहनी आहे, सिंहनी जसा काही टेडी बिअर राहते त्या पद्धतीचा. सिंहनी एकदम शांत होती, पण सिंह मोठा बदमाश आणि मस्तीखोर होता. या दोघांच्या दोस्तीचा बॉन्ड पाहून दिल खुशच होऊन गेला. Oh my god, he's biting you? It's okay. शांत झोप घेत आहे एखाद्या सावली मध्ये. आता पटकनच आपण समोर मूव्ह करू आणि दुसऱ्या प्राण्याकडे. आईच्या गावात जिराफ, लंबे लंबे जिराफ. आणि जिराफच्या बाजूलाच आहे नीलगाय, दोन शिंगवाले. हे इकडे या जागेवर जवळपास 10 जिराफ होते. त्यापैकी झेवी नावाचा जिराफ आमच्या समोर आला. We have Masai, we have Lima, we have Meru, Baraka. Oh my god, how you remember and how you remember all names? It's very easy because most of the time we train ourselves. Okay. So we recognize them each and every day. Okay. So it's very easy for us. सगळ्या प्राण्यांना एकत्र पाहून मजाच वाटत होती, कारण अशा प्राण्यांची सीनरी आपण बस टीव्हीवर डिस्कवरी चॅनलवरच बघत होतो. थोड्या समोर जाताच एक अजिबोगरीब गोष्ट पाहायला मिळाली, ते म्हणजे जिराफला काटे खाताना पाहताना. कारण या अगोदर मी जीवनात कोणालाच काटे खाताना नाही पाहिलं होतं. मी याला काटे खाताना पाहत होतो आणि हा मला शूटिंग करताना टुकूर टुकूर पाहत होता. नंतर गाईडने दिलेल्या माहितीनुसार हा काटे खात नव्हता, तर हा काट्यांच्या झाडात असलेल्या पानांना खात होता. पण हे पान खात असताना त्याला काटे रुततात की नाही याचा मला विचार येत होता. आता आपण जाणार होतो एका जंगली प्राण्याजवळ जो एकदम हरणासारखा दिसत होता, पण एक्झॅक्ट याला काय म्हणतात तेच मला माहिती नव्हतं. व्हॉट वी कॉल हिम, ग्रेटा कुड्डू. आणि मोठा हिम्मत करून ग्रेटा कुड्डू जवळ गेलो आणि स्वतःच्या हाताने याला चारा चारलो. मोठा मजेदार एक्सपिरियन्स होता हा. बाबा रे केवढ्या जवळून पाहत आहो, भयानक एक्सपिरियन्स आहे, मजेदार. एवढ्या जवळून तर आपल्याला ताडोबात बी पाल नाही भेटला असता. इकडे आपण ग्रेटा कुड्डू भावाला चारा चारण्यात बिझी होतो आणि तिकडे एक झेब्रा भाऊ आपल्या पाठीमागून एक टोक लावून आपल्याकडे पाहत होता. थोड्या वेळात त्याला पण राऊंड नाही झाला आणि तो सुद्धा आपल्या जवळ आला. पोट भरून खाल्ला आहे ना उडी बाबा. हा झेब्रा आहे, झेब्रा. हा
झेब्रा भाऊने जे खाणं चालू केलं तो काही थांबण्याचा नावच घेत नव्हता. कुटूर कुटूर खाऊन राहिले. अजून एक झेब्रा येत आहे, तो तिकडून येत आहे पा. जेवण पाहून खपाखप येऊन राहिले. हा झेब्रा सेम गद्यासारखा होता, बस फरक एवढा होता की याच्या अंगावर ब्लॅक अँड व्हाईट पट्ट्या होत्या. आपण या तीन झेब्रांना जेवण चारतच होतो की तितक्यात अजून एक झेब्रा न सांगता पाठी मागून आला. फायनली संपला आहे पूर्ण आणि बस बाबा. ए बाबा चौथा आला रे बा. ए कॅट कॅट ब्रो लिंक प्लीज. ओके या मजेदार मजेदार एक्सपिरियन्स होता हा. बाय 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 झेब्रा. झेब्राने पण बाय बाय केला. आता आपण जाणार होतो प्राण्यांच्या अमिताभ बच्चनकडे, म्हणजेच प्राण्यात सर्वात उंच असलेल्या जिराफकडे. याला जवळून पाहणं पण एक वेगळाच अनुभव होता. जिराफच्या अंगावर वेगवेगळे स्ट्रक्चर असतात आणि यावरूनच प्रत्येक जिराफची ओळख केल्या जाते. हा एक्झॅक्ट कोणत्या प्रकारचा चारा होता ते तर माहिती नाही, पण प्रत्येक प्राण्याला हाच चारा चारला जात होता जे खाऊन प्रत्येक प्राण्याची भूक मिटत होती. A little bit worried about. खतरनाक फीलिंग आहे, खतरनाक. इकडे दोन दोन आले आहे. ज्या दोन जिराफला आपण चारा चारत होतो त्यातील एकीचं नाव सीता तर दुसरीचं आयशा असं नाव होतं. यांच्या अंगावर असलेल्या टिपक्यांच्या स्ट्रक्चरवरून प्रत्येक जिराफची ओळख होत होती. सीता आयशा खतरनाक बहुत जबरदस्त. प्रत्येकांना एकदा तरी अशा जागेवर भेट द्या का तुम्हाला जवळून प्राणी पाहता येईल. नाईस. सो नाऊ वी गो टू वाइल्ड बीस्ट. वाइल्ड बीस्ट. वाइल्ड बीस्ट हे नाव ऐकल्यानंतर मला वाटलं की आपण कोणत्या तरी खतरनाक प्राण्याला भेट देणार आहोत, पण जसं आपण या प्राण्याच्या जवळ गेलो तशी ही जंगली बकरी निघली. हे बकरी सारखी दिसत आहे पण हे थोडी वेगळी बकरी आहे, जंगली बकरी. वाइल्ड बीस्ट. थोडी थोडी भीती वाटत आहे बट ठीक आहे. या वाइल्ड बीस्टच्या शरीराची रचना काही या प्रकारची होती की याचं तोंड हे बैलाचं होतं आणि शरीर हे बकरी सारखं होतं. या प्राण्याला वाइल्ड बीस्ट म्हणून ओळखलं जातं. याला दोन शिंग आहे आणि सेम बकरी सारखा आहे. थर्ड वन खातोस पण ते पहा. एले पक्की भूक लागून आहे. थँक यू करेबू. या जागेवरून मी समोर जातच होतो की तितक्यात मला एक अजीबोगरीब ड्रेस लावलेला माणूस दिसला. द ड्रेस इज नाईस. विच ट्राईब? सॉरी विच ट्राईब? दिस वन. हा मसाई. मसाई ट्राईब. आफ्रिका खंडात अनेक प्रकारचे ट्राईब्स पाहायला मिळतात. यातीलच एक सुंदर ट्राईब म्हणजे मसाई ट्राईब. या ट्राईबची विशेषता म्हणजे यांचा आगळा वेगळा पोशाख आणि या पोशाखावर लावलेली सुंदर ज्वेलरी. व्हॉट्स युअर नेम? अब्राहम. अब्राहम. ज्या प्रकारचा हा पोशाख आहे याला मसाई ट्राईब म्हणते. या परिसरात आपल्याला हॉटेल सारखे घरे सुद्धा पाहायला मिळतात. सो टेल मी अबाउट दिस हाऊस ऑल्सो. ज्या लोकांना स्वतःचं घर जंगलात असल्याची फिलिंग घ्यायची असेल त्यांच्यासाठी स्पेशल हॉटेलची सुविधा केली आहे. लोक पैसे देऊन इथे थांबू शकतात आणि प्राण्यांना घराभोवती पाहू शकतात. सगळे प्राणी तिकडे चालले जिकडे आपण चाललो. तर आपण चाललो आहोत इलँडकडे. माहिती नाही हे एक्झॅक्ट कोणता प्राणी आहे. सो आपण पहिले तिकडे जाऊन त्याला कॅप्चर करण्याचा प्रयत्न करू. ओके यो. हाऊ यू? आय एम गुड. ओके थँक यू. ओके थँक यू. बघा इथे एक झाड आहे आणि या झाडावर आपल्याला कोचुरणे दिसतंय, म्हणजे घरटे, चिमण्यांचे घरटे. ब्रदर व्हॉट काइंड ऑफ ट्री इज दिस? अकेशिया ट्री. अकेशिया ट्री. या झाडाचं एक फळ होतं ज्या फळाला आणि झाडाला पूर्ण काटे होते. जिराफ मोठ्या टेक्निकने या काट्यांना सोडून फळ आणि झाडाच्या पानांना खात होते. हे दिसत आहे तर हा जो झाड आहे जिराफ हे खाते आणि याच्यात जे काटे आहे तर हे काटे सोडून तो बरोबर पान आणि हा फळ खाते. जिराफच्या तोंडामध्ये रबरासारखा स्ट्रक्चर आहे म्हणून तो जेव्हा खाते तेव्हा फक्त पानाला सिलेक्ट करते आणि हे जेव्हा काटे राहते या काट्याला तो सिलेक्ट नाही करत. सो बहुत जबरदस्त असा कन्स्ट्रक्शन आहे. नाईस. मस्त. नाईस. हाऊ मेनी एकर इन दिस एरिया? 200.
200 एकर मध्ये पसरलेला हा संपूर्ण एरिया आहे जिथं बहुत सारे प्राण्यांना रेस्क्यू करून ठेवण्यात आलेला आहे. कोणी इंजुर्ड झाले असणार तर त्याला रिपेअर करतात आणि ते काही दिवस इथं ठेवतात आणि मग सोडून देतात. देयर इज अ आयरन स्ट्रक्चर, व्हॉट इज दॅट? या जागेवर एक लोखंडाचं स्ट्रक्चर दिसत होता. हे एक्झॅक्ट काय आहे हे विचारताच गाईडने सांगितले की तो एक लोखंडाचा पिंजरा आहे. सुरुवातीला सिंहांना तिथे ठेवल्या जायचा, पण सिंहाला नॅचरल पद्धतीने जंगलात राहण्याचा अनुभव मिळावा म्हणून सध्या पिंजऱ्याचा उपयोग केला जात नाही आणि सिंहांना बाहेरच ठेवल्या जाते. हो, दॅट इज अ व्हेरी गुड इनिशिएटिव्ह. ओके, इलँड. इलँड हा प्राणी जंगलात असलेल्या निलग्यासारखी दिसत होती आणि याचे शिंग हे सगळ्या प्राण्यांमध्ये टोकदार दिसत होते. हे माझ्या मते निलगाय आहे वाटते. इलँड म्हणतात तिला इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये माहीत नाही शायद निलगाय आहे. स्क्रीनवर नाव देतो बघा. मोठे मोठे शिंग आहे, एकदम टोकदार. आणि अशा प्रकारे बहुत जबरदस्त पद्धतीने प्राण्यांसोबत आपला आजचा दिवस पार झाला. सो ऑल एज यू कॅन सी दिस इज अ ॲनिमल वी हॅव राइट नाउ. सो for the future can have meaning, but right now this is what we have. Okay, yeah. Very nice. Nice work done by you. Yeah, because you bring people together. Yeah, exactly, you know, nature is a peace of mind. Yeah. Yo, finally return jata jata apan siha javad gelo ani just nala sihani zopitun utli hoti. Ya sihan baddal vishesh sangne sarki goshta manje he white lions ahet. हे खूप दुर्मिळ प्रजाती आहे. पूर्ण जगात व्हाईट लायन्सची संख्या खूप कमी प्रमाणात आहे. थोडा थोडा भेद आहे पण ठीक आहे. लहानपणीपासून ज्या प्राण्याला टीव्हीवर पाहत होतो त्या प्राण्याला प्रत्यक्षात पाहणे आणि त्याला हात लावणे ही खूप मोठी गोष्ट होती माझ्यासाठी. खतरनाक अनुभव आहे, पण एकदम जसं आपल्या घरची मांजर राहते त्या पद्धतीने शांत आहे एकदम. मित्रांनो, जर तुम्ही आफ्रिकेत तांझानिया देशात येत असणार तर या जागेला नक्कीच विजिट करा. नक्कीच तुम्हाला एक वेगळा अनुभव मिळेल. हो, ओ माय गॉड, ही इज बायटिंग यू. ओके. या मेल आणि फिमेल सिंहाबद्दल अजून एक विशेष सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे हे दोन्ही सिंह फक्त 8 महिन्याचे आहेत, पण यांच्या शरीराची वाढ पाहून असं अजिबात वाटत नाही. मस्त, खतरनाक अनुभव आहे. नाइस. थँक यू गाईज. यो थँक यू ब्रो. सो फायनली सगळ्या गोष्टी कम्प्लीट करून आता आपण चाललो रिटर्न परतीच्या प्रवासावर. रिटर्न जाता जाता आपल्याला पुन्हा अब्राम भाऊ दिसला त्याच्या नवीन मित्रासोबत. हो, दिस इज द फुल कॉस्ट्युम. Yeah. Oh, nice. Very nice. And what is this? हा भाला होता आणि मसाई ट्राईब याच भाल्याने शिकार करतात. शूट. ओ माय गॉड. हाऊ आर यू? यो ब्रो. फाइन फाइन. व्हाट्स माय नेम? व्हाट्स युअर नेम? लॉंगिश. लॉंगिश. यू? प्रशिल. 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 या. अब्राम भाऊने मसाई ट्राईबची पारंपरिक उडी शिकवली. ही उडी मारताना मजाच येऊन गेली. आणि अशा प्रकारे आफ्रिका खंडाचा संपूर्ण ऍडव्हेंचर याच जागी संपला. तर मित्रांनो, भेटूया पटकनच एका नवीन देशात नवीन ऍडव्हेंचर सोबत. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण सेरवल झू मध्ये असलेल्या प्रत्येक प्राण्याला कॅप्चर करण्याचा प्रयत्न केलो आणि या प्राण्यांना एकदम जवळून पाहण्याचा अनुभव एकदम मस्त होता. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला ते तुमच्या कमेंटद्वारे माझ्यापर्यंत पोहोचू द्यात. जर हा व्लॉग तुम्हाला आवडलेला असेल तर याला लाईक करा. होऊ शकेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुमच्यासारखे भटके लोक घरी बसल्या बसल्या अशा प्राण्याचा निसर्गाचा आनंद घेऊ शकतील. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्या बाजूला असलेले बेल आयकन दाबा, जेणेकरून आपल्या चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पटकनात पटकन पोहोचेल. तर मित्रांनो, भेटूया पटकनास एका नवीन जागेवर नवीन ऍडव्हेंचर सोबत. तोपर्यंत टाटा, वा बाय.
Tanzania.